आणि नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि महाविद्यालयामध्ये ज्युनियर विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी अखेर कारवाई झाली आहे रॅगिंग करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्याचा निर्णय महाविद्यालयानं घेतलाय रॅगिंग झालेला विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी आहे तर रॅगिंग करणारे सहा विद्यार्थी हे इंटर्नशिप करणारे आहेत घटना घडल्यानंतर पीडित विद्यार्थ्यांना त्याची तक्रार आणि काही पुरावे सेंट्रल रॅगिंग समितीकडे पाठवले होते सेंट्रल रॅगिंग समितीकडून महाविद्यालय प्रशासनाकडे संदर्भात पाठपुरावा झाला आणि सहा विद्यार्थ्यांची इंटर्नशिप रद्द करण्यात आली संदर्भात रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राज गजभिये यांची प्रतिक्रिया बघूयात आम्ही इमिजिएटली त्या व्हिडिओची शहनिशा केली आणि त्यानुसार आम्ही अँटी रॅगिंग कमिटीची मीटिंग बोलून त्वरित तीन तासाच्या आतमध्ये त्या मुलांवर कारवाई केली त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की एका फर्स्ट इयरच्या मुलाची इंटर्न्स हे रॅगिंग घेतात आहे असे ते सहा इंटर्न्स आहेत आणि या सहा इंटन्सवर आम्ही ताबडतोब त्यांची निलंबनाची कारवाई केलेली आहे त्यांना हॉस्टेलमधनं बाहेर काढलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या नियमा अँटी रॅगिंगच्या नियमा नियमानुसार त्यांच्यावर आम्ही एफ आय आर दाखल करण्यासाठी पण लोकल पोलीस स्टेशनला आम्ही पत्र लिहिलेलं आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट